राज्यातल्या 106 नगरपंचायतींच्या तब्बल 1802 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक 389 जागा जिंकून अव्वल नंबर मिळवलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 382 जागा मिळवून दुसरा क्रमांक पटकावलाय. शिवसेना 284 जागांसह तिसऱ्या क्रमांकावरती, तर 274 जागांसह काँग्रेस अखेरच्या स्थानावरती राहिलेली आहे. तेव्हा राज्यात कुणाला किती जागा मिळाल्या, भाजप पहिल्या क्रमांकावरती राहिल्याचं बघायला मिळते 389 जागांसह. शिवसेनेच्या पारड्या देखील 284 जागा पडलेल्या आहेत. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात 382 जागा आलेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती आहे राष्ट्रवादी काँग्रेस, तर काँग्रेस हे सगळ्यात तळाला आहे 274 जागांसह, तर इतरांच्या खात्यात 292 जागा गेल्या. दरम्यान अजून काही जागांचे निकाल यायचे आहेत. विदर्भात कुणाला किती पंचायती, तर भाजपला 5 नगरपंचायती विदर्भात मिळालेल्या आहेत, राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 5, मात्र शिवसेनेला इथं भोपळाही फोडता आलेला नाही आहे. स्थानिक आघाड्यांना 13 जागी यश मिळालेलं आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्रात भाजपला 5, शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला सर्वाधिक 8 आणि काँग्रेसला अवघी 1 जागा जिंकता आलेली आहे, तर स्थानिक आघाडी पक्षांनी 14 जागी यश मिळवलेलं आहे. उत्तर महाराष्ट्राचा निकाल बघायचा झाला तर भाजपच्या पारड्यात 3, खालोखाल शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला इथं खातंही उघडता आलेलं नाही आहे, तर त्रिशंकू अवस्थेतल्या जागा आहेत एकूण 5. एकूण 32 जिल्ह्यांमध्ये नगरपंचायतीच्या या निवडणुका झालेल्या होत्या. पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला क्रमांक 1 पक्ष आहे. सदस्य संख्येमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 नगरपंचायती पूर्ण जिंकणं आणि सपोर्टेड बाय बीजेपी जिंकणं याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी नंबर 1 हे सिद्ध झालं. छत्रपतींचा विचार म्हणजे